हे काय आपल्या बापाचं राज्य आहे का? अजित पवार गटाच्या कॅन्डिडेटचा प्रचार करतायत, पत्रक वाटतायत. बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. यंदा बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत, त्यामुळे साहजिकच हा सामना अटीतटीचा होणार आहे. कारण अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी आपली ताकद या ठिकाणी पणाला लावली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे दोन गटात विभागले गेलेत. खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे साहजिकच रुपाली चाकणकर या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची जबाबदारी पार पाडतायत. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुद्धा आहेत आणि आयोगाच्या कार्यालयात त्यांनी सुनेत्रा पवारांची प्रसिद्धी पत्रकं वाटल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी यांनी रुपाली चाकणकरांवर आक्षेप घेतलाय. काय म्हणतायत संगीता तिवारी पहा. आचारसंहितेमध्ये शासकीय कार्यालयामधनं एखाद्या पक्षाचा प्रचार होतो का? महिला आयोगाच्या अध्यक्ष माननीय रुपालीताई चाकणकर यांचे आम्ही आत्ताच फोटो आणि रील आणि व्हिडिओ पाहिले की महिला आयोगाच्या ऑफिसमध्ये बसून त्या चक्क त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कॅन्डिडेटचा प्रचार करतायत, पत्रकं वाटतायत. अहो, काय आपल्या बापाचं राज्य आहे का? हम करे सो कायदा, ना माँ का डर ना बाप का डर, बेटा निकला वॉलंटियर, असं राज्य आहे का तुमचं? आम्ही साध त्या ससून हॉस्पिटलला एक आंदोलन घेत होतो तर आम्हाला कलेक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आचारसंहितेचा भंग करता येणार नाही. मग कलेक्टर, पोलीस, कायदा, संविधान कुठे आहे? म्हणजे सगळं तुमच्या हातात आहे का हे सगळं? म्हणजे संविधानावरही तुम्ही ताबा मारलाय का रुपालीताई चाकणकर? एक तर तुम्ही एका पक्षाच्या अध्यक्षाचं पद घेतलं, जेव्हा तुम्ही संविधानिक पदावर आहात तरी तुम्ही एका पक्षाचं अध्यक्षपद घेताय, आणि आता तर कळसच केलाय, म्हणजे तुम्ही तुमच्या कॅन्डिडेटचा प्रचार तुमच्या शासकीय ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये बसून सगळ्यांना गोळा करून पत्रकं वाटताय. मग आता काय सरकार आंधळ आहे, दिसत नाही? पोलीस यंत्रणेलाही दिसत नाहीये? आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेमध्ये हे सगळं चालतं का? माझा हा प्रश्न अजित दादांना पण आहे की दादा ताईंना आवरा, ताई जे करतायत ते चुकीचं आहे, दादा लक्ष द्या, नाहीतर ही काहीतरी वेगळं काहीतरी करून बसेल बाई. तर उमेदवाराच्या प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा अशा प्रकारे गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या संगीता तिवारी यांनी केलाय आणि रुपाली चाकणकरांना चांगलंच सुनावलं सुद्धा आहे. आता रुपाली चाकणकर या आरोपांना काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com.